नमस्कार प्रेक्षको एका लग्नाची ही इतकी थरारक गोष्ट इतक्या तन्मयतेने तुम्ही ऐकत होतात हेच तन्मय कानिटकरचं खरी अचीवमेंट आहे जो ज्यांचं लग्न झालंय त्यांनी तर ऐकलंच ज्यांचं लग्न होणार आहे त्यांनी पण ऐकलं हे देखील या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य त्यांनी आत्ता टाइम ता फ्रेम खूप चांगली समजावून सांगितली की दर दहा वर्षानंतर कशा प्रकारची मानसिकता बदलत जाते त्यामुळे सहज मला जाणवलेली गोष्ट इथे नमूद करतो की अनुरूपची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली त्याच वर्षी या देशात आणीबाणी लागू झाली होती म्हणजे हे दोन फक्त मला सहज सुचलेले असे <laughs> <laughs> कोइन्सिडन्स आहेत त्या बदलांबद्दल तन्मयजी तुम्ही बोललात आणि अतिशय मी ऐकलेल्या लग्नावरचं अतिशय उत्तम भाष्य होतं लग्न आहे म्हणजे नेमकं काय का पूर्वीच्या काही लग्नाच्या बैठका व्हायच्यात आता लग्नाच्या बैठका होत नाहीत पूर्वी मुलं मुली भेटायचे साखरपुडा व्हायचा सा, मग उघडपणे भेटायचे आणि मग लग्न व्हायचं आता प्री वेडिंग शूट अशा नावाचा एक प्रकार आला आहे म्हणजे हनीमूनच्या नंतर लग्न टिकेल की नाही याची भीती असल्यामुळे कदाचित प्री वेडिंग शूट आधीच करून लोकांना दाखवत असतील लग्न बदललं आहे म्हणजे नेमकं काय झालं का आहे मला असं वाटतं की नाती तर बदलली आहेतच नॅचरली काळ बदलला आहे वेगवेगळ्या गोष्टींचं एक्सपोजर आहे लग्न ठरवण्याची प्रक्रिया पण खूप सारी बदलली आहे मग आपण आधी प्रक्रियेबद्दल बोलतो आणि मग नात्याबद्दल बोलतो प्रक्रिया एक उदाहरण देतो माझी आजी जेव्हा लग्न जमवायची तेव्हा ती पहिला जो बघण्याचा कार्यक्रम असतो तेव्हासुद्धा ती जायची म्हणजे त्या फॅ दोन्ही फॅमिलीजबरोबर बोलायला मग त्यांना सांगायला की या मुलामध्ये हे चांगलं आहे या मुलीमध्ये हे चांगलं आहे आज जर मी आमच्या कोणत्याही मेंबरला म्हटलं की तुम्ही भेटणार ना तेव्हा मला पण सांग मी पण येतो कुठे कॉफी शॉपमध्ये भेटणार असाल तर तर साधारण आमचा मेंबरशिप काउंट खूप कमी व्हायला लागेल पण येऊ देत नाही ना अर्थातच ना त्यामुळे ते, ते म्हटलं हा काय कनेक्ट जरा वेळ आहे त्याला दूर ठेवू तर हा सिम्पलच बदल झालेला आहे की थोडंसं मुलं मुली स्वतः डिसिजन घेऊ इच्छितात स्वतः ठरवू इच्छितात जे पूर्वी नव्हतं जे पालक एक प्रकारे खूप सेंट्रल रोलमध्ये असायचे आणि दि ते गोष्टी ठरवायचे की काय करायचं आहे तो दबावही मुलींवरती असायचा की याबाबतचा आता निर्णय घ्यायला लागेल कारण सगळ्या घराला तर पसंत पडली आहे मुलगी किंवा मुलगा तर आपल्याला कदाचित हो म्हणावं लागेल तर ते आता बदललं आहे आता कोणाला किती का पसंत ना जोपर्यंत मुलगा मुलगी हो म्हणत नाही तोपर्यंत गोष्टी पुढे जात नाहीत तर हा तर लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत झालेला थेट बदल आहे नात्यांमधला मला असं वाटतं की खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या बदललेल्या आहेत मला असं वाटतं की जे ग्लोबल एक्सपोजर सर्व मुलामुलींना आहे त्यामुळे जेंडर रोल्सबद्दल चर्चा व्हायला लागलेली आहे मी असं म्हणत नाही की ता, तात तात्काळ त्यातमध्ये खूप बदल झाला आहे पण आपण या स्वयंटॉक्सचासुद्धा जो एक व्हिडिओ आपण पब्लिश केलेला होता त्यात काही मुलामुलींना प्रश्न विचारले होते त्यातही सहजपणे मुलं मुली दोघंही असं म्हणत होते की आता काय स्वयंपाक का असेल तर तो दोघांनाही यायला पाहिजे घरातल्या जबाबदाऱ्यांचं वाटप एकत्र व्हायला पाहिजे त्या दोघांनी एकत्र मिळून गोष्टी केल्या पाहिजेत हा सहज स्वाभाविक झालेला बदल आहे जो कदाचित तीस चाळीस वर्षापूर्वी ॲब्सेंट होता किंवा मनातच होता फक्त आणि त्याबद्दल बोललं नव्हतं त्यामुळे कृतीतही नव्हता आजही अगदी प्रचंड प्रमाणात कृतीत तो उतरला आहे असा काही माझा दावा नाही पण निदान तो खूप बोलला जातो सोशल मीडियामध्ये याबद्दल सातत्याने चर्चा आहे पॉलिटिकली करेक्ट काय हे माहिती आहे त्यामुळे भाषा बदलली आहे वेगवेगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि त्याचा स्वाभाविक परिणाम नात्यांवरती ना झाला आहे एक फरक जो ठळकपणे आपल्याला समोर दिसतो तो म्हणजे बघा शंभर वर्षापूर्वी म्हणजेच साधारणतः एकोणीसशे सतरा अठराचा काळ असेल त्यावेळेला लग्नाचं वय नेमकं किती असावं ते दहा असावं की बारा असावं याच्याकरता खूप मोठे मोर्चे निघाले होते आणि मला वाटतं पुण्यामध्ये त्याच्यावर जेव्हा वाद झाला तेव्हा त्या, जा ते त्या काळातल्या पुण्याची लोकसंख्या काय असेल याचा विचार करा तेव्हा त्या सभेला पाच हजार लोकं आले होती म्हणजे हा विषय लोकांच्या किती जिव्हाळ्याचा होता हे तुम्ही लक्षात घ्या आज त्याच पुण्यामध्ये 28 खाली कोणी मुलगी लग्न करताना दिसत नाही आणि तिसरीच्या आत कोणी लग्न करायला मला असं वाटतं की आक्रमण हा थोडंसं निगेटिव्ह शेड असलेला शब्द आहे मी असं म्हणेन की लग्न ही गोष्ट माझ्या पिढीच्या डोक्यात स सर्वस्व नाही आहे लग्न म्हणजे माझ्या आयुष्याची इति कर्तव्यता असं मला वाटत नाही लग्न हा माझ्या आयुष्यातला एकमेव महत्त्वाचा भाग आहे असं वाटत नाही तो एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो त्याचे त्याची योग्य वेळ येताच होईल पण बाकी पण अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्याही मला करायच्या आहेत म्हणजे प्राथमिकतेमध्ये लग्न हे खूप खाली आलेलं आहे नक्कीच ती एकमेव महत्त्वाची गोष्ट उरली नाही आत्ता मी असं सांगितलं की तुमच्या आजी जेव्हा मुलगी बघण्याचा किंवा दाखवण्याचा कार्यक्रम असायचा तेव्हा स्वतः जायच्या आणि मग त्या दोन्ही बाजूंना त्या मुलाची किंवा मुलीची वैशिष्ट्य वगैरे सांगायच्या आता काळ बदलला तंत्रज्ञान बदललं आता आपल्याकडे ॲमेझॉन आलं आपल्याकडे फ्लिप फ्लिपकार्ट आलं आपल्याकडे डंजो आलं आणि फ्लिपकार्टवर आपण किंवा ॲमेझॉनवर जाऊन आपण एखादा शोपीस विकत घेतो एखादा ड्रेस विकत घेतो एखादी चप्पल विकत घेतो तसा आता नवरा घेतो बरोबर म्हणजे ज्याला कुणीही वरू नये असा नवरा आणि जिला कुणीही वरू नये अशी ती नवरी त्या दोघांना सुद्धा एका क्लिक वर विकत घ्यायला मला असं वाटतं की तो प्लॅटफॉर्म आहे दॅन कमोडिटी म्हणून त्याच्याकडे बघणं की दोन लोकांना एकत्र येण्याची संधी कुठे बरं मिळेल त्याचा तो प्लॅटफॉर्म आहे अर्थातच तुम्ही म्हणलात तसं इतकी आपल्याला ॲमेझॉन आणि याची सगळ्याची सवय आहे की आपण स्क्रोल करत बघत राहणार आणि माइंडलेस स्क्रोलिंग झालं म्हणतात तसं करत राहणार त्यामुळे मला सगळ्या अनुरूपमधल्या मुला सांगायला लागतं की तसं याच्याकडे बघू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मोबाईल खरेदी करत असताना जसं म्हणतो की आत्ता नऊ नंबरचं मॉडेल आलं असेल उद्या दहा नंबरचं मॉडेल येईल अजून अपग्रेडेड वर्जन येईल तसा विचार करू नका मला अनुरूप अशी समोर दिसली की फे खर आहे त्याच्याकरता अनुरूप व्यक्ती कोण याच्याकरता क्लिक व्हावं लागतं आणि क्लिक व्हायच्या आधी अनुरूपला क्लिक करावं लागतं आता तुम्ही या पार्श्वभूमीवर मला सांगा की खरोखरच एखाद्या मुलाची किंवा एखाद्या मुलीची माहिती आली आणि तुमच्यावर विश्वास ठेवून एखाद्या पालकांनी त्या लग्नाला संमती दिली तर तुम्ही त्या मुलाची किंवा मुलीची संपूर्णपणे बॅकग्राऊंड चेक केलेली असते का त्याचा पगार त्याला झालेले रोग किंवा नसलेले रोग त्याची कास्ट व्यसनं त्याचं अधिलग्न झालेलं होतं की नाही फसवणूक अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत हाऊ डू यू व्हेरीफाय दिस चार डॉक्युमेंट्स आम्ही प्रत्येकाला द्यायला सांगतो त्यामध्ये आय डी प्रूफ आहे ॲड्रेस प्रूफ आहे इन्कम प्रूफ आहे एज्युकेशन प्रूफ आहे रीमॅरेजचा विषय असेल तेव्हा डिवोर्स डिग्री किंवा डेथ सर्टिफिकेट ज्या जे लागू असेल ते सुद्धा आम्ही द्यायला सांगतो ते कंपल्सरीच असतं डॉक्युमेंट्स त्यांनी फोर्ज केले असतील तर ते कळणं शक्य नाही आहे हे मी लगेचच सांगतो ते फसवून लोक सरकारलाही गंडवतात पण ही डॉक्युमेंट्स असतात ज्या अर्थी एखाद्या व्यक्तीने डॉक्युमेंट दिलेलं आहे जी माहिती दिली आहे ते सबस्टॅन्शिएट करणारा काहीतरी पुरावा जोडलेला आहे त्याअर्थी ती माहिती खरी असण्याची शक्यता नेहमीच जास्त असते जेव्हा एखाद्या व्यक्तीने डॉक्युमेंट दिलेलं असतं तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रोफाईलवरती टिकमार्क येतो व्हेरीफाईड असा की ते डॉक्युमेंट बघितलेलं आहे डॉक्युमेंट त्यांनी दिलेलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन जी व्हेरिफिकेशन करावी लागते ती व्यक्तिशाच करावी लागते प्रत्येकाच्या मागे एखादा काय डिटेक्टिव्ह सोडणं जवळजवळ अशक्य गोष्ट आहे Uh, पण आमचा असा अनुभव आहे की जिथे नुसतंच फुकट टाईमपाससाठी रजिस्ट्रेशन नसतं अशा अनुरूपसारख्या प्लॅटफॉर्मवरती uh, असे प्रकार खूपच रेअरली होतात जवळजवळ नाहीच मी तर पाहिलेच नाही आहेत त्यामुळे uh, जेव्हा एखादी व्यक्ती तिथे येऊन रजिस्टर करते थोडंसं खि खी, खिशालाही एक uh, काय म्हणतात त्याला कात्री लागलेली असते तेव्हा फसवणुकीपेक्षा सिरियसली या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार होतो आणि तोच आमचा आजपर्यंत तो आणखीन एक गोष्ट सिरियसली लग्नाच्या सगळ्या या मार्केटमध्ये बघितली जाते ती म्हणजे कुंडली जुळते का छत्तीस गुण जुळतात का म्हणजे याचा अर्थ छत्तीस गुण जुळले म्हणजे सगळं काही व्यवस्थित झालं असं नाही किंवा छत्तीस गुण नाही जुळले म्हणजे होणार नाही अशाही प्रकारचं काही परंतु अलीकडे त्याचबरोबर खरोखरच इथे अनेक तरुण मुलं मुली आहेत म्हणून मी हा प्रश्न विचारतोय मेडिकल बॅकग्राऊंड चेक करण्याकरता किती मुलं मुली आणि पालक आग्रही असतात स्पेसिफिक या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर कमी लोक आग्रही असतात आणि याबाबत सातत्याने जागृती करावी लागते म्हणजे आम्ही एक वर्कशॉप घेतो रंग लग्नाचे लग्नापूर्वीच जाणायचे अशा नावाचा आणि त्यात गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर्स सेक्सॉलॉजिस्ट सायकोलॉजिस्ट अशी सगळी मंडळी येतात आणि गायडन्स देतात असं वर्षभरात आम्ही दोन तीन वेळा तो ते वर्कशॉप घेतो मुलामुलींसाठी गेले वीस वर्ष म्हणजे मी जरी अनुरूपमध्ये गेली आठ एक वर्ष काम करत असलो तरी घरातलाच व्यवसाय असल्यामुळे मी कायम बघत आलो आहे ते वर्कशॉप अटेंड करत आलो आहे आणि गेली वीस वर्षं मी इथे ते वर्कशॉप बघतो आहे आणि तेव्हाचे प्रश्न आजही तसेच आहेत त्यामुळे त्या मुला मुलामुलींचे जे प्रश्न आहेत त्याच्यात फार आता त्यांना सगळं माहिती असेल आता ह्याची काय गरज असं उरलेलं नाही आहे ते सांगत राहावं लागतं त्याबद्दलचं अवेअरनेस क्रिएट करत राहावं लागतो मेडिकल गोष्टींबाबतसुद्धा तो खूप जास्त त्याच्याबद्दल बोलावं लागतं आणि ते जितके आपण एफर्ट्स करू तितके कमी आहेत ज्याचा अर्थ लग्नाच्या आधी म्हणजे मुलगा सेटल झाला त्याला नोकरी मिळाली त्यांनी घर घेतलं की तो मुलगा सेटल झाला लग्नासाठी से योग्य झाला असं नाही तर त्याचं योग्य ते समुपदेशन लग्नाच्या आधी आहे का यालाही तितकंच महत्त्व आहे म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की लग्नाची पूर्वतयारी तुम्ही कशी करून घेता आम्ही खूप आमच्याकडे काउन्सिलर्सचं पॅनल आहे आणि आम्ही ते रेकमेंड करतो सगळ्या अनुरूप मेंबरसाठी ते फ्री ऑफ कॉस्ट असतं त्यामुळे तुम्ही ते, ते, ते काउन्सलिंग घेतलं पाहिजे हे डेफिनेटली रेकमेंड करतो फोनवरती देतो ऑनलाईन घ्यायचं असेल तर ऑनलाईन देतो प्रत्यक्ष ऑफिसमध्ये हवं असेल तर ऑफिसमध्ये सुद्धा देतो याशिवाय आमचे सातत्याने गायडन्सचे कार्यक्रम चालू असतात म्हणजे थोडंसं उदाहरण द्यायचं तर दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही जवळपास तीन देशांमध्ये भारत अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया इथल्या बावीस शहरात मिळून एकशे नऊ कार्यक्रम घेतले होते सो जे ऑनग्राउंड कार्यक्रम होते आणि त्यात बारा एक हजार पार्टिसिपंट तरी होते ॲट लिस्ट सो so, यातले बरेचसे कार्यक्रम जे थेटभेट कार्यक्रम असतात ते सोडून हे सगळ्यांसाठी खुले आणि मोफत असतात कारण त्याचा उद्देशच असा आहे की आमची टॅगलाईन इथे लग्न जमते अशी असली तरी आमचा पर्पज असा आहे की इथे लग्न टिकते फुलते बहरते इथपर्यंत जायला पाहिजे आणि त्याची इथेपासून सुरुवात होते इथे लग्न जमते आणि इथे लग्न टिकते याच्यामध्ये समंजसपणा असावा लागतो तो समंजसपणा आणणार कुठून तो समुपदेशातून येतो काउन्सिलिंगमधनं येतो मग आम्ही एक एक्सपिरिमेंट म्हणून गंमत म्हणून जेव्हा मी मुला मुलींशी बोलतो आमच्या मुलामुलींच्या कार्यक्रमांमध्ये तेव्हा सगळ्यांना विचारतो की तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं का की तुमचा जोडीदार सम समजूतदार हवा कारण सगळ्यांच्या अपेक्षांमध्ये लिहिलेलं असतं काही शब्द अगदी टिपिकल वापरले असतात फन लविंग समजूतदार रँडम टाकून दिलेले असतात असे तर तसा समजूतदार असा शब्द लिहिलेला असतो तर म्हणतो की तुम्हाला सगळ्यांना समजूतदार जोडीदार हवा आहे व्हेरी गुड आता मला सांगा की तुमच्यापैकी कोण समजूतदार नाही आहे अर्थातच कोणीच हात वर करत नाही म्हटलं बघा सगळेजण समजूतदार आहेत सगळ्यांना समजूतदार जोडीदार हवा आहे इथेच बसलेला असेल कदाचित तुमचा जोडीदार तर हे इतकी वेग आपण शब्द पटकन टाकतो की समजूतदार हवा फन लव्हिंग हवा फन लव्हिंग म्हणजे काय मला असा अजून एकही माणूस आजपर्यंत भेटलेला नाही की जो म्हणतो की मला फन वगैरे मजा वगैरे करायला आवडत नाही मला उदास राहायला आवडतं फनची डेफिनेशन वेगळी असते त्यामुळे बोलताना हे विचारणं गरजेचं असतं की तुझी मजेची डे फनची डेफिनेशन काय आहे ती आपली मॅच होतीये का ते बघू आपण दोघंही फनलविंगच आहोत आपण समजूतदारच आहोत पण कोणत्या परिस्थितीत आपण पन समजूतदारपणा दाखवतो कोणत्या परिस्थितीत नाही दाखवत मी रागीट आहे म्हणजे काय आहे मग रागीटच्याही अनेक शेड्स आहेत ना आज आ, ग्रे घालून आलोय मी तर ग्रे शेड्स आहेत खूप साऱ्या नुसतं ब्लॅक अँड व्हाईट नाही आहे मला लगेच राग येतो पण लगेच जातो पण इथपासनं ते मला खूप उशिरा राग येतो पण नंतर दोन वर्ष जात नाही तळपायची आग मस्तकाला जाते किंवा मला थोडासाच लागल किती वेगवेगळ्या शेड्स आहेत तर याबद्दल बोलावं लागतं की, मा वेग बोला की नुसतंच विशेषणं वापरू नका कारण ती विशेषणं थोडीशी काय म्हणता येईल दुधावरच्या फेसासारखी आहेत खरं खाली किती आहे पाणी ते महत्वाचं त्यामुळे विशेषणात अडकू या या रागावरूनच पुढचा प्रश्न मला सुचलाय तो म्हणजे की या रागाचंच पर्यावसन एका घटस्फोटात होतं आणि अलीकडे घटस्फोटाचं प्रमाण खूपच वाढलेलं दिसतात विशेषतः पुण्या मुंबईकडे तर ते प्रमाण चिंताजनक ह्या धोक्याच्या हो पातळीच्याही पलीकडे गेलेलं आहे खरोखरच यातले किती डिव्होर्सेस किती घटस्फोट हे जेन्युइन असतात हो आणि किती वैयक्तिक अहंकाराचे शिकार असतात हे आकडेवारी सांगणं जवळपास इम्पॉसिबल आहे कारण त्याचा डेटा कुठेच उपलब्ध नाही आहे घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे का तर शंभर टक्के वाढलाय पूर्वी एकूण घटस्फोटांच्या शून्य पॉईंट सात टक्के घटस्फोट व्हायचे आता एक पॉईंट एक टक्के होतात अर्थातच एक पॉईंट एक टक्का हा काय फार मोठा आकडा नाही आहे जर आपण पाश्चात्य देशांशी कंपॅरिझन केली तर हे चोपन्न टक्क्याच्या आसपास प्रमाणे पण मला असं वाटतं की मग याच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट बघता येत नाही कारण आपल्याकडे डेटा नाही आहे अनेक जेन्युन रिझन्स पण असतातच त्यामुळे घटस्फोट होतात ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे याचं ठामपणे एखादे स्टेटमेंट करणं थोडंसं धाडसाचं होईल मला यातनं पॉझिटिव्ह गोष्ट जी दिसते ती अशी आहे की घटस्फोट झाले तरी सुद्धा प्रमाण वाढत चाललं आहे म्हणजे पुन्हा लग्न करावं अशी इच्छा आहे त्यासाठी प्रयत्न करणं आहे त्याकडे डोळसपणे बघणं आहे आणि समाज म्हणूनसुद्धा त्याला एक ॲक्सेप्टन्स आहे ही गोष्ट मला खूप पॉझिटिव्ह वाटते की आधीचा एक अनुभव जरी मला कटू आला असला जरी अनप्लेझंट एखादा एक्सपिरियन्स मला आला असला तरी मी पुन्हा याच्यात पडू इच्छितो कारण मला असं वाटतं की शेवटी माणसाला माणसाची गरज आहे तुम्ही लग्न म्हणा लिव्हिंग म्हणा कंपॅनियनशिप म्हणा किंवा काही म्हणा आणि त्याकडे अजूनही पॉझिटिव्हली बघितलं जातंय सो uh, so, जरी डिव्होर्सेस होत असले तरी, तरी चित्रपट तारका फिल्म ऍक्ट्रेस या घटस्फोटी पुरुषांशीच विवाह करताना दिसत आहेत त्यामुळे सोपं झालंय नाही आहे त्याचा काही परिणाम असेल तर आपल्याकडे तसा अभ्यास नाही आहे पण मला नाही वाटत तसं आहे मला वाटतं की वाढणाऱ्या काय म्हटलं प्रमाणाबरोबरच ती समाजाची सुद्धा मानसिकता बदलत गेली आहे एक एक, एक सिरियस प्रश्न असा आहे की घटस्फोटीत पालक जर एकटा असेल तर त्याच्या मुला किंवा मुलीच्या लग्नाला अडचणी ज्या पंचवीस वर्षापूर्वी असायच्या तशाच आत्ताही आहेत त्याच धर्तीवरच्या अडचणी आहेत हे खरं आहे तशी लग्न जमणं थोडंसं कठीण जातं पंचवीस वर्षापूर्वी इतकं कठीण ते नाही आहे एवढं मात्र नक्की त्यामुळे तुलना जर आपण पंचवीस पंचवीस वर्षापूर्वीच्या एखाद्या अशा उदाहरणाशी करत असू तर शंभर टक्के आता ते जास्त सोपं झालेलं जा आहे पण अजूनही ती त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जितका ओपन आणि जितका दिलदार असायला हवा तेवढा तो नाही आहे हे वास्तव आहे असं एक आणखीन नाजूक आणि ज्वालाग्रही प्रश्न तो म्हणजे आंतरजातीय आंतरधर्मीय आणि आत्ताच्या काळामध्ये आंतरदेशीय म्हणजे परदेशातल्या एखाद्या व्यक्तीशी लग्न पंचवीस वर्षापूर्वी किंवा एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जेव्हा अनुरूप सुरू झाली त्याच्यानंतर जेव्हा एकोणीसशे एक्क्याण्णवला भारतानं एक प्रकारे वैचारिक आणि आर्थिक घूस बदलली आणि तिसरा टप्पा हा आत्ताचा ज्याला आपण गुगल किड्स म्हणू काय फरक पडला या सगळ्याकडे खरोखरच आंतरजातीय विवाह हे छानपणे स्वीकारले जात आहेत तर त्या ते आजही अडचणी आहेत असतील तर काय आहेत आणि त्याच्यावर मात कशी करता येईल शंभर टक्के वाढलेत म्हणजे आंतरजातीय विवाह पूर्वी जेवढे व्हायचे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आज होताना दिसतात मुलं मुली त्याच्याकडे खूप ओपनली बघतात आणि विशेषतः त्याचं कारण हे बदललेल्या लाईफस्टाईलमध्ये आहे म्हणजे एखादा मुलगा किंवा मुलगी जी साताऱ्यातलीच असतील जे आत्ता पुण्यात त्यांच्या कामानिमित्त राहतात तर अशा मुलामुलींची लाईफस्टाईल ही सेम आहे त्यांची जात काही असली तरी कारण ते एकाच पद्धतीच्या वातावरणात काम करतात एकाच पद्धतीचं खाणं खातात एकाच पद्धतीचं त्यांचं फ्रेंड सर्कल आहे त्यामुळे पूर्वीचे जे एक प्रश्न मनात लोकांचे असायचे की त्या घरात माझी मुलगी गेल्यानंतर तिथे जुळवून घेऊ शकते का आणि मग जात वेगळी असेल तर बापरे मग हाही प्रश्न खूप कमी होतो जर मुलं मुली त्याच्याकडे बघत असतील तर परदेशात राहत असतील तर त्याहून अजूनच वेगळ्या पद्धतीचं त्याच्याकडे बघितलं जातं खूपच ओपनली बघितलं जातं मग माझ्या शेजारी राहणारा पाकिस्तानमधला माणूसही तशाच पद्धतीने जगत असतो जसा मी जगतो जर मी कॅलिफोर्नियात राहत असेल तर त्यामुळे खूप जास्त जातीकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक होत गेला त्याला अडसर अनेकदा जो बोलला जातो तो लाईफस्टाईलबद्दलचा आहे घरातल्या सवयींचा आहे देवधर्माच्या बाबतीतल्या मान्यतेंचा आहे पण त्या गोष्टी जर तुम्ही घरापासून थोडेसे दूर राहत असाल तर त्याची दाहकता कमी होते त्याची इंटेन्सिटी कमी होते आणि मग याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच व्यापक होत जातो तो अजून व्यापक होईल जर घराने पालकांनीसुद्धा याच्याकडे जास्त उदारमतवादाने बघितलं तर आणखीन एक असाच सा नाजूक विषय आहे तो म्हणजे ग्रामीण भागातला मुलगा अथवा मुलगी किंवा शहरी भागातला मुलगा अथवा मुलगी या दोघांच्या सांस्कृतिक स्तरामध्ये खूप फरक असतो अनुभव विश्वामध्ये खूप फरक असतो अपेक्षांमध्ये देखील खूप फरक असतो परंतु त्यांचं जेव्हा लग्न होतं तेव्हा नेमकं काय का होतं असे काही अनुभव तुमच्याकडे आहेत का एकतर लग्न असं जमणच खूप कठीण झालं आहे म्हणजे लग्नानंतर मुलाने मुलीकडे राहायला जायचं ही काय पद्धत आपल्याकडे नाही मुलगीच अजूनही जाते आणि मग मुलगी हा विचार करते की मी आज ज्या ठिकाणी राहते त्याच्यापेक्षा मला अपग्रेड मिळतोय का सिम्पल सोप्या भाषेत सांगायचं है झालं तर त्यामुळे फक्त तो ग्रामीण आणि शहरी इतका सिम्पल परत ब्लॅक अँड व्हाईट नाही आहे त्यातसुद्धा ग्रे स्केल्स आहेत ग्रे टोन्स आहेत म्हणून मी मगाशी बोलताना सुद्धा उदाहरण दिलं की पुण्यातल्या पुण्यात बघितलं तर हडपसर कोथरूडमध्ये हा फरक दिसतो मुंबईत सेंट्रल लाईन वेस्टर्न लाईन फरक दिसतो कोल्हापूरची व्यक्ती पुण्याकडे बघताना वेगळ्या पद्धतीने बघते पुण्याची व्यक्ती कोल्हापूरकडे बघताना वेगळ्या पद्धतीने बघते साताऱ्यातली व्यक्ती बीडकडे अजून वेगळ्या पद्धतीने बघते जालना तर माहितीच आहे की नाही कित्येकांना माहीत नाही तर हा खूप जास्त नुसता ग्रामीण फरक नाही आहे तर मा मी जिथे जाणार आहे ते तो माल माझ्या दृष्टीने अपग्रेड आहे का हा विचार कुठेतरी केला जातो आणि त्यामुळे काय म्हणता येईल त्या अपेक्षांमध्ये ती तफावत येते जर हे सगळं समजून घेऊन लग्न होत असेल तर मला असं वाटतं की ते उत्तम पुढे जातं कारण की तो विचार डोक्यामध्ये आहेच आणि तरीही मी लग्न करायचं ठरवलेलं था, आहे तर नॅचरली त्याचा विचार मी केला आहे लग्नामध्ये आणखीन लग्न झाल्यावर एक गोष्टीचा उलगडा होतो आणि तो म्हणजे त्याला किंवा तिला सोशल मीडियाचं व्यसन असतं किंवा दोघांनाही असतं आणि मग त्याचं पर्यावसन त्या लग्नामध्ये खटके उडण्यात होतं याची कल्पना तुम्ही समुपदेशनामध्ये आधीच मुला मुलींना कशी देता आणि कितपत हे गंभीर आपल्याकडे आत्ता आहे असं वाटतंय अगदी गंभीर समस्या असं मी म्हणणार नाही पण अर्थातच हा मुद्दा असा आहे की ज्याच्याबद्दल बोललं जायला हवं त्यामुळे ते व्यक्तिगत समुपदेशनात तर आम्ही बोलतोच पण त्याबरोबर सोशल मीडिया आणि लग्न असा आमचा एक स्वतंत्र कार्यक्रम या विषयाला वाहिलेला आहे म्हणजे आमचे जे मी मगाशी एकशे नऊ कार्यक्रम सांगितले तर वेगवेगळे जे कार्यक्रम आम्ही करतो ते वेगवेगळ्या विषयाशी संबंधित आहेत त्यातला एक हा पत्रिका सम पत्रिकेच्या संदर्भातला आहे एक आहे तो सोशल मीडिया आणि लग्न या विषयातला आहे तर त्याच्यामध्ये आम्ही चॅटिंग करणं चॅटिंग एक्सेस चॅटिंग करणं आ, सोशल मीडियावर सगळं टाकायची इच्छा असणं त्याचं व्यसन आहे का नाही हे बघणं या सगळ्यावरती खूप सारं बोलतो त्याबद्दल गायडन्स देतो लग्नाआधी त्याचं किंवा तिचं एखाद्या मुला मुलावर किंवा मुलीवर प्रेम असतं परंतु त्यांचं लग्न होऊ शकत नाही अशा वेळा ती मुलगा किंवा मुलगी लग्नाला उभी राहते तेव्हा त्या पास्टबद्दल तुम्ही काय समुपदेशन करता आम्ही सांगतो की ट्रान्सपरन्सी इज द बेस्ट पॉलिसी पारदर्शकता पाहिजेच जे नातं निर्माण करण्याचा विचार आपण करतो आहोत त्याचा पाया हा विश्वासावर आधारलेलाच असला पाहिजे त्यामुळे तुमचा जो काही पास असेल तो पारदर्शकपणे समोरच्यांना सांगायलाच हवा म्हणजे चल अगदी डबल अंडरलाईन आहे याबाबत सूट नाही हे सगळ्या परत एकदा हे मुला मुलींना पट्टच त्यांना ते सांगायचंही असतं पालक थोडेसे चिंतेत असतात की अरे बापरे हे खरंच सांगायचं का आणि आता काय होणार शेवटची एक दोन प्रश्न आहेत त्यातला अलीकडच्या काळात निर्माण झालेला प्रश्न तो म्हणजे घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे तसंच कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे याच्यामध्ये आयुष्याच्या चाळीशीला पन्नाशीला आपला जोडीदार गमावला आणि अजून तर बरंच आयुष्य तीस ते चाळीस टक्के आयुष्य जगायचं बाकी आहे अशा वेळेला ती जी सेकंड इनिंग आहे त्या सेकंड इनिंगसाठी तुम्ही नेमकं काय का मार्गदर्शन करता आणि सध्या त्यातले त्या ट्रेंड्स त्या काय आहेत या पर्टिक्युलर वयोगटातल्या अनेकांची आमच्याकडे रिक्वायरमेंट येते अनेक जण आमच्याकडे नाव नोंदणीसुद्धा करतात आणि अर्थातच त्याची ही संख्या वाढलेली आपल्याला दिसते आणि हा ट्रेंड म्हणायचं झालं तर तो उत्तम ट्रेंड आहे माणसाला जोडीदाराची गरज आहे आणि तो जोडीदार बघणं गरजेचं आहे शोधणं गरजेचं आहे वन लाइनर यातली सांगायची झाली जो गायडन्स आम्ही देतो त्यातली तर ती अशी आहे की तुम्ही पंचवीशीत असताना लग्न करताना ज्या अपेक्षा ठेवल्या त्या चाळीशीत ठेवू नका चाळीशीतल्या तुमच्या अपेक्षा बदललेल्या आहेत त्याचंही रॅशनलायझेशन करा आणि ते तारतम्य ठेवूनच जोडीदार शोधा जर तुम्ही साठीत किंवा सत्तरीत लग्न करणार असाल तर नर्स शोधू नका की जे आपल्यासाठी सगळं काम करेल तुम्हाला जोडीदार शोधायचं आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली जेव्हा तुमच्या आजीनी अशा प्रकारच्या अनुरूप संस्थेला जन्म दिला तुमच्या आईनी त्याचं रूपांतर एका मोठ्या वृक्षामध्ये केलं आणि आता तुम्ही त्या वृक्षाच्या पारंब्या अनेक देशांमध्ये अनेक गावांमध्ये विस्तारत आहात साधारणतः एकोणीसशे पंच्याहत्तर ते दोन हजार एकवीस हा जर आपण बावीस हा जर काळ आपण पाहिला तरी पन्नास वर्षाचा काळ आपल्यासमोर आहे मला वाटतं दोन वर्षात तुमचं सुवर्णमहोत्सवी वर्ष येणार आहे अजून पंचवीस वर्षानंतर अनुरूपचं आणि विवाह संस्थेचं स्वरूप नेमकं काय असेल मी मागाशी म्हटलं तसं की मी अगदी काहीतरी के प्रोफेसी केल्यासारखं प्रेडिक्ट करणं थोडंसं धाडसाचं आहे कारण खरोखरच काय पद्धतीने गोष्टी बदलत आहेत ते कसं सांगणार काय होणार आहे पण काय असावं हे मी नक्की बोलीन मला असं वाटतं की आ, जसा काळ बदलतो आहे तसा आपल्या नात्यातही बदल व्हायला पाहिजे नात्याकडून आपण नेमकं का काय अपेक्षा ठेवायच्या आहेत आपण त्यामध्येही बदल व्हायला पाहिजे तुमच्या नात्याचं तुम्हाला कस्टमायझेशन करता यायला पाहिजे एकोणीसशे नव्वद साली जे जेंडर रोल्स होते ज्या पद्धतीचं कुटुंब होतं तसंच दोन हजार बावीसमध्ये असणार नाही आहे आणि अजून पंचवीस वर्षांनी काय दोन हजार सत्तेचाळीसमध्ये ते असणार नाही आहे तर दोन हजार सत्तेचाळीसमधला समाज कसा आहे टेक्नॉलॉजी काय आहे टेक्नॉलॉजीचा परिणाम काय आहे याचा विचार करून तुमच्या नात्याचं तुम्हाला कस्टमायझेशन करावं लागेल आणि त्या कस्टमायझेशनसाठी ओपन अप्रोच ठेवणं गरजेचं आहे तो जर ठेवलात तर नाती समृद्ध होतील आणि आनंदी होतील आणि ते तो ते आपलं गोल असलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करणारी संस्था अनुरूप असेल प्रेक्षको पहिले वीस मिनटाचं बोलणं आणि त्यानंतर साधारणतः वीस ते बावीस मिनटाची बरोची आलेली ही गप्पा त्यात एक जाणवलं की इथे फक्त स्थळं जुळवून मिळत नाहीत तर स्थळ निर्माण देखील करायची क्षमता या तीन पिढ्यांमध्ये आहे इतर वेळी पत्रकार म्हणून रा घराणेशाहीला विरोध करणारे आम्ही या घराणेशाहीला मात्र पूर्णपणे समर्थन देतो इथे हा खऱ्या अर्थाने अनुभव सिद्ध प्रकार आहेत थँक्यू जेव्हा प्रत्येकजण जेव्हा प्रत्येक जण इम्पर्फेक्ट आहे अपूर्ण आहे तेव्हा लग्न परिपूर्ण होण्यासाठी जे समुपदेशन आवश्यक असतं ते समुपदेशन करणारी संस्था ही अतिशय दुर्मिळ आहे एकविसाव्या शतकाने आम्हाला अनेक देणग्या दिल्या त्यातली एक देणगी ही पाळणाघराची होती एक देणगी वृद्धाश्रमाची आहे त्याचबरोबर एक अतिशय उत्तम देणगी दिली ती म्हणजे अनुरूपसारखी विवाह संस्था आम्हाला दिली की जिथे तुमची स्वप्नं खरी होत नाहीत तर तुमची स्वप्नं कशी असली पाहिजेत याचं देखील मार्गदर्शन केलं मनासारखा सवंगडी खेळा या मग अवीट गोडी दोन घडीचा डाव त्याला जीवन आईसे नाव असं आपल्याकडे एक गीत होतं प्रभातचं चित्रपटातलं गीत आहे थोडासा बदल करावा असं वाटतो यांचं बोलणं ऐकल्यानंतर मनासारखा करू सवंगडी खेळा या मग अवीट गोडी दोन घडीचा डाव त्याला जीवन आईचे नाव अशा प्रकारे समाजाला आनंदी करायचं व्रत तीन पिढ्या ज्यांनी चालवलं त्या तन्मयला आणि अनुरूपला मानाचा